गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपण बघत आहोत हॉस्टचे प्रश्न, उच्चस्तरीय प्रश्न. याच्यामध्ये आज आपण वर्ग समीकरण या धडे म्हणले प्रश्न बघू. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं दिलेलं समीकरण आहे, या समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत. जर मुळे वास्तव आणि समान असतील तर याचा अर्थ काय असतो? वास्तव आणि समान. बघा, आता अगोदर काय करू आपण, ए बी सीच्या किमती लिहू. अगोदर जे सामान्य रूपमध्ये मांडणी आहे ना, एची किंमत किती येईल? एम वजा 12. बीची किंमत किती येईल? 2 ना गुणू आपण, 2m वजा 24. आणि सीची किंमत किती येते? 2. आता आपण जर मुळे वास्तव आणि समान असतील तर बघा, मुळे वास्तव आणि समान आहेत. म्हणून याचा अर्थ काय असतो की बी वर्ग वजा 4ac बरोबर किती असतो? 0. म्हणजे ज्याचा विवेचकाची किंमत किती असते? 0 असते. म्हणून याचा अर्थ आपण बीची किंमत ठेवू, के ची किंमत किती आली पाहिजे? आपल्याला 0 आली पाहिजे. बीची किंमत किती आहे? 2m वजा 24 चा वर्ग वजा 4. याची किंमत किती दिलेली आहे? एम वजा 12 गुणिले सीची किंमत किती दिलेली आपल्याला? 2. आता अगोदर आपण काय करू, ए वजा बी कंसाचा वर्ग या विस्तार सूत्राप्रमाणे आपण त्याची मांडणी करू. समजलं का? म्हणजे 2m चा वर्ग किती येईल? 4m वर्ग वजा 2 गुणिले 2 किती झालं? 4 गुणिले 24 किती झाले? 96m. त्याच्यानंतर वजा 24 चा वर्ग 576. वजा संख्येचा वर्ग हा धन येत असतो. त्याच्यानंतर आता हे 4 × 2 = 8 म्हणजे वजा 8 होतील की नाही? वजा 8 × 8 किती? एम किती येईल? वजा 8m. 8 × 12 = 96. पण हे मायनस प्लस काय होतील? प्लस होतील. 12 × 96 बरोबर काय राहिलं आता इकडं? 0. आता काय करायचं? एमच्या आपण बेरीज करू. 4m वर्ग दोघांचे बेरीज किती येईल? 104. ह्या दोघांची काय होईल? बेरीज होईल. समजलं? किती येईल? 6 + 6 = 12. त्याच्यानंतर 10 × 7 = 17. ह्याच्याचं 1 = 672. आता आपण काय करू, याला 4 ने भाग देऊ. म्हणजे त्यातील एम वर्ग वजा 26m + 4 = 4 + 4 = 24 आणि राहिले 3 × 4 = 32 = 0. इथं लिहायचं 4 ने भागून. आता आपलं काय करायचं? 168 च्या अशा पडायचं ज्याची वजाबाकी किती आली पाहिजे? 26 आली पाहिजे. आता याला 8 ने भाग जातो, आपण 8 ने भाग देऊन बघू याला. 8 × 2 = 16, 8 × 1 = 8 किती होतं? दोघांची बेरीज 29 येते. मग आपण काय करू याला आता? 7 ने भाग देऊन पाहू. बघा, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14 उरले तर 2 × 7 = 28 तरीसुद्धा नाही जात. ठीक आहे, 14 ना बघा, 14 × 14 = 14 आणि 14 × 2 = 28 म्हणजे 12 × 14 जर केला आपण तर गुणाकार किती होतो? आणि जर दोघाची बेरीज केली तर 26 आणण्यासाठी आपण दोघाला वजा चिन्ह देऊ आणि त्याच्या आवय पडतील अशी. म्हणजे आपण अगोदर आवय अशी पाडून घ्यायची. कळलं का? 168 आवय पाडायची आपल्याला, वजा 14 वजा 12 म्हणजे दोघाची बेरीज येईल वजा 26 आणि आवय पडतील 100 म्हणजे गुणाकार येईल 168. आता एम वर्ग वजा 14m + 12m = 168 = 0. आता आपण जोड्या पाडू. काय बाहेर घ्यायचा? एम बाहेर घेऊ, मध्यातील एम वजा 14, इथं 12 बाहेर घेऊ, मध्यातील एम वजा 14. दोन्ही कंस सारखे आले, दोन्हीपैकी एक कंस खाली घ्यायचा, राहिलेलं एका कंसात ठेवायचं. आता एम वजा 14 = 0 किंवा एम वजा 12 = 0, एम बरोबर 14 किंवा एम बरोबर 12 अशा एमच्या आपल्याला दोन किमती
भेटून जातील. आपलं काय काढायचं होतं लक्षात घ्या की हे दिलेलं समीकरण होतं, या समीकरणामुळे वास्तव आणि समान होती. यावरून आपलं काय करायचं, जर मुळे वास्तव समान असतील तर या सूत्राची किंमत किती असते, शून्य. म्हणून ए बी सीच्या या किमती ठेवायच्या आणि काय करायचं, एमची किंमत काढायची. समजलं का? लिहून घ्या. दिलेलं आहे की आपल्याला एका वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज दिलेली आहे 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज दिलेली आहे 35. तर आपल्याला त्यावरून वर्ग समीकरण तयार करायचं. कोणते वर्ग समीकरण तयार करत असताना त्यांच्या मुळाची बेरीज आणि मुळांचा गुणाकार हे दोन्ही घटक आपल्याला माहीत असले पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचं, बेरीज माहिती आहे आपल्याला पण त्यांचा गुणाकार माहिती आहे का नाही. मग आपण अगोदर काय करू, त्यांचा गुणाकार काढू. आता समजा अगोदर काय करायचं, समजा ती मुळे अल्फा आणि बीटा घेऊ. समजलं का? समजा त्याचं एक मूळ कोणतं आहे, अल्फा, आणि दुसरं मूळ बीटा आहे. आता दोघांची बेरीज किती आहे, 5 दिलेल्या अटीनुसार. तसेच दोघांच्या घनांची बेरीज किती आहे, 35 आहे. म्हणून आपल्याला आता घनांच्या बेरीजेचं सूत्र माहीत आहे की घनाच्या बेरीजचं सूत्र काय असतं, की अल्फा आणि बीटा यांचा घनाची बेरीज बरोबर अल्फा अधिक बीटाचा घन अधिक 3 अल्फा गुणिले बीटा. हे सूत्र काय आहे, अल्फा अधिक बीटा. आता आपण किमती ठेवू, याची किंमत किती आहे, 35. घनांची बेरीज 35 येते. दोघाची बेरीज किती आहे, 5. म्हणून 5 × 3 α/β. आता याची बेरीज किती, बेरीज किती येते अल्फा बीटाची, 5. आता आपण हे 35 जसे असं तसेच ठेवू. दोघ 5 × 3 = 15 α/β. कळलं? आता काय करायचं, आपण हे 35 वजा इकडचे 125 बरोबर इकडं काय राहिला, −15 α/β. दोघाचे वजाबाक किती येईल, 90. −90 येतील. हे −15 आपण काय करू, याला खाली भाग करत आणू. इकडं राहतील α/β, मायनस मायनस प्लस, 15 × 90. कळलं? म्हणजे गुणाकाराला 6 आणि बेरीज आली 5. आता मिळणारे समीकरण, समीकरण काय असतं, x² = α/β. आता एक्स वर्ग आपण जसे असं तसंच लिहू, α/β बेरीज किती आहे, 5x, गुणाकार किती आहे, 6 = 0. आपल्याला हे समीकरण मिळून जाईल. समजलं? लिहून घ्या.